और सांगर के रस भी सांगर ना वो रामुना रामुना क्या मामा रामुना लगे साथ बर्थडे जाओ दे ये क्या पूरी तुम जैसे क्या जाले दे ऐसा से यार माला फुलंबरी सोड़न ची साड़ी बंदा पड़ला नहीं मिल गया यार मेरे को कैसे से क्या है बंदा पड़ला हम्मा मंजमल कैसे से हमले माला थोड़ी जब आना सांगर ऍडमिशन घ्यायला आई बाबा काय करता बघा रे घ्यायचं काय आदर्शन तुम्ही लागत नसते मुलींच्या मागे एक म्हणतो 3 वर्ष वाया घातले एक म्हणतो 2 वर्ष वाया घातले बघा Thank you.
तरी इतक्या लवकर कस काय आला तू? हॉटेल बंद होती काय आज? अहो रे मालकान लवकर सोडलं आज. करे तू काम भी करतो शाळा भी करतो कस जमत तुला हे? जबाबदारी आणि परिस्थिती माणसाला सगळं शिकवून देते. करे एवढे पैसे कमवून तुला काय गरज आहे? अरे माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करणार आहे त्यासाठीच आता मी तयारी करतोय. या खरंच यार तू लय मेहनत करतो तू आयुष्यातले मोठ होशील. काही नाही बसलो रे घरचे लय टोम नाही देत त्याच्यामुळे येऊन बसलो इथं कामाने धंद्याने तर घरचे लय टोम नाही देऊ लागले त्याच्यामुळे इथं आरामात बसलो. दोन तीन फॉर्म टाकले भरतीचे ते पण सक्सेस नाही झालं त्याच्यामुळे इथं दर्शन घ्यावा म्हणलं तर पूर्ण टेन्शन चाललं येईल त्याच्यामुळे. पहिलं स्पिनी मॅ दिमाग बघ दिमाग काम करा ना. मग रातभर झोपेल ना मी घरची म्हणे एवढं का झोपरेल म्हणे सकाळी 12 वाजता उठला म्हणे काय करा म्हणलं बाबा म्हणलं तांबू काढ तांबू काढ ना दिवस काम केलं 5 रुपये तांबू घेतात निघ तुला घरचे रोज बोलले अरे तंबाखू घरचे म्हणते काम धंदे कर दमड्यांची तुझी कमाई मग आता घरच्या टेन्शन आहे तुम्हाला त्याच्यामुळे जरा तंबाखू बिमू खाल्लं तर बरं वाटतं पावर बोलली काम खाय मग महेश काय चाललंय कसं कॉलेज वगैरे? काय नाही बस बरं चालू आहे सध्या. की खाऊन तयार सॉरी काय पोरांनो काय काय कानावर आलं माझ्या तुमचं? नाही 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 हो का? अच्छा अच्छा महाराज जसं थांबत नाही ना तशा वाईट गोष्टी पण थांबत नाही प्रत्येकाच्या कानावरती येत असतात. ते जशा तुम्ही वाईट गोष्टी केल्या ते माझ्या कानावरती आल्या विचार करा तुम्ही काय केलं. हा काय झालं असं काहीच नाही आलं काय दारू वगैरे पिल्यात म्हणतात नाही नाही सांगितलं. अरे विचार करा थोडीशी कोण कोण सांगणार? अरे माहित होत कोणत्या गोष्टी भाऊ आता त्याने थोडा फोर्स केला होता म्हणे एक गोट घ्या एक गोट घ्या ते उगा थोडी घेतली भाऊ म्हणे थोडी घेतली. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला खुशाल सांगतात थोडी घेतली. अरे ते थोडीमुळे काय विचार म्हणजे तुम्हाला काही डोक्यात येतं का नाही? थोडी म्हणजे थोडी आणि मोठी याच्यात काही फरक नसतो बाळांनो. तुम्ही अजून लहान आहात तुम्ही करिअर घडायचा तुमचा टाइम आहे आणि तुम्ही असं दारू वगैरे पितात. अरे आपण कुठं राहतो काय करतो काय करणार आपण मला सांग. आपण ज्या भारतामध्ये राहतो ना त्या भारतामध्ये तरुण जास्त आहे आणि आज भारताचा तरुण विदेशात जातो नोकरी करतो हे भारताचं दुर्दैव. या गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला. तुम्ही इकडे पैसे उडवतात भारताचा व्यक्ती आज बाहेर जाऊन
जॉब करतोय, पैसा कमवतोय आणि आपण आपल्या आई वडिलांची इज्जत इथं घालतोय. आज दारू पितो काय, हे करतो काय, मोबाईल घेतो काय, त्याच्यात गेम खेळतो काय, परत पोरींना लाईन मारतो काय, कमेंट करणं काय तुमचं. अरे तुम्हाला वाटायला पाहिजे रे. अरे तुमचं कॉलेज करायचं वय आहे तुमचं, लिहिण्या शिकण्याचं वय आहे. जमलं ना तावीस खोटं नाही बोलणार. आज आपला भारत आणि आपला महाराष्ट्र कधीच माग राहणार. सर्व पहिले तुमच्या आई वडिलांचे विचार डोळ्यासमोर आणा. तुमचे आई वडील किती तुमच्यासाठी कष्ट करतात. अरे तुमचे आई वडील रोज 500 रुपये 200 रुपयासाठी ते कामाला जातात रे शेतामध्ये लोकांच्या. आणि तुम्ही इथं पैसे घेतात काय, तंबाखू चोळता काय, हे कोणी फेकलं इथं नाही. ते भाऊ ते आधी अगोदरचं होतं. ते काय अगोदरचं होतं. अरे राजांनो इथं बघ चुनापुडी हे काय धंदे लावले तुम्ही. खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे राव तुमची. तुम्ही तुमच्या आई वडिला डोळ्यासमोर घेऊन तुमचं आयुष्य जगण्यास सुरुवात करा. लोक काय, लोक काही सांगतात तुम्हाला, तुम्ही स्वतःच्या मनाचं करा. बरं मग आता मी काय म्हणतो, मी रजा घेतो तुमची. आता मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यावर काही विचार करा. तुमच्या आई वडिलांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा. अरे तुम्ही खरंच चांगले पोर आहेत रे, पण लोकांच्या नादी लागून तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात. मला खूप वाईट वाटतंय. चला रजा घेतो तुमची, येऊ घाल. खूप वाईट वाटतंय यार. म्हणजे मी माझ्या अक्षरशः घरच्यांचं ऐकत नाही, परंतु भाऊनं ज्या सांगितलं ते खूप मला वाटलं, खूप मनाला तेच लागले. आज कुठेतरी पस्ताव होतोय मला आज की मी खरंच आपण वाईट होण्यावर चाललो होतो आणि आपल्याला या गोष्टी जाणे सुद्धा नव्हती. परंतु पण खरंच आज खूप वाईट वाटतंय मला. चल आजपासून आपण सोशल मीडिया सगळ्यापासून अजून आपण दूर. आता फक्त अभ्यास करायचा आणि चांगली नोकरी वगैरे काम करायचं. आता जिंदगी की हेरी आर्केवाची. चलो आज आपला सध्याचा युग हा व्यसन आणि सोशल मीडियाकडे जास्त आकर्षित होत आहे. स्वतःचा भविष्याचा विचार न करता पायफळ गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहे. आमचा शॉर्ट फिल्म बनवण्याचा हाच उद्देश आहे की सध्याचा युग हा चांगला स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि स्वतःचा भविष्याचा विचार करून पुढच्या वाटचालीस सुरुवात केली पाहिजे. धन्यवाद.